देशाच्या सर्वोच्च न्यायालय लखमपूर खिरी प्रसंगाचा घटनेचा ची दखल घेत सुमोठो सुनवाई सुरू केली. केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने अजूनही त्या संदर्भातले जे प्रमुख गुन्हेगार आहेत ज्यांच्या संदर्भात सगळे पुरावे व्हिडिओ ऑडिओ जे जे हवंय पुराव्यासाठी ते समोर येऊनसुद्धा सरकार कोणाला वाचवतं आहे आणि कोणासाठी? शेतकऱ्यांच्या खुन्यांना वाचवते सरकार. मग कशा करता तुम्ही अश्रू ढाळता शेतकऱ्यांसाठी? पण देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे, या गंभीर घटनेची दखल देशाच्या न्यायालयाला घ्यावीशी वाटली. त्या संदर्भात सुनावणी होईल आणि आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय जे मृत झाले ज्यांना चिरडलं गेलं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय देईल. त्याचाच निषेध आणि त्याचा धिक्कार म्हणून त्या घटनेचा महाराष्ट्रामध्ये 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीने जो बंद पुकारलेला आहे तो राजकीय बंद नाही, तो ज्या प्रकारे शेतकऱ्यांवर दमनचक्र सुरू आहे गेल्या 2 वर्षापासून, मग गाजीपूर बॉर्डर असेल, सिंगू बॉर्डर असेल, हरियाणातला हल्ला असेल किंवा कालचा लखीमपूर खिरीचा हल्ला असेल, त्याप्रकारे हे सगळं सुरू आहे. त्याचा निषेध, त्याचा अधिकार म्हणून महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीनं 11 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना संवेदना म्हणून हा बंद पुकारलेला आहे.